नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। तर यादी आपण कार्यक्रम पत्रिका वगैरे पाहिली हो की नाही, आणि अनमोल वचन पाहिले। मग आज आपण एक नवीन पाठ पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तुमचे मराठीचे बुक ओपन करायचे आहे, मराठीचे बुक तुम्ही बॅगमधनं काढायचे आहे आणि पेज नंबर 31 तुम्ही ओपन करणार आहात। तर चला तर मग तुमचे मराठीचे बुक काढा। काढले सर्वांनी? ठीक आहे, मग पेज नंबर 31 काढायचे आहे, पान नंबर 31 काढायचे आहे। पान नंबर 31 वरती 11वा पाठ पाहणार आहोत आपण आज। तर तुम्ही सर्वांनी पान नंबर 11 ओपन केलेला आहे हो की नाही? मग चला तर मग पाहूया पाठ 11वा, माझा अनुभव। पाठ 11वा माझा अनुभव हे त्यामधील वाचन आनंद। पाठ 11वा माझा अनुभव एक वाचन आनंद। आता यामध्ये काय पाहायचं आहे हे मी तुम्हाला आधी थोडक्यात सांगते। यावरती चित्रकलेविषयी माहिती दिलेली आहे आणि चित्रकला म्हणजे तुमच्या आवडीचा विषय आहे, तुम्हाला चित्र काढायला खूप आवडतं हो की नाही, आणि तुम्ही चित्र खूप छान काढता आणि तुम्हाला आवडतात पण, आणि सर्वांना छान चित्र काढता येतं आणि अशीच प्रॅक्टिस करत राहायचं। अभ्यास केल्यानंतर जो काही रिकामा वेळ राहतो त्यामध्ये एखादे नवीन नवीन चित्र काढून आपल्या क्लासच्या ग्रुपवर सोडायचे। तेवढाच ड्रॉइंग बुकचा पण उपयोग होतो, आपल्याकडे असलेल्या कलर्सचा पण उपयोग होतो, नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी वापरायची, नवीन काहीतरी पद्धतीने चित्र काढून बघायचे आणि ते काढायचे, वेगवेगळे चित्र काढायचे। तर चला तर मग आपण पाहूया माझा अनुभव वाचन आनंद। तर तुम्ही सर्व तयार आहात? मग पहा तर मग पाठ 11वा माझा अनुभव एक वाचन आनंद। वाचू आनंदे, वाचू आनंदे। विजय आपल्या आजी आजोबांकडे डहाणूला जाणार होता। वाचू आनंदे, विजय आपल्या आजी आजोबांकडे डहाणूला जाणार होता। ठाणे जिल्ह्यात डहाणू हे समुद्र किनारी आहे। ठाणे जिल्ह्यात डहाणू हे समुद्र किनारी आहे। कुठे आहे डहाणू हे? ठाणे जिल्ह्यात। नेमके कुठे? समुद्र किनारे। डहाणू हे ठाणे जिल्ह्यात समुद्र किनारी आहे आणि तो कोणाकडे गेला आहे? विजय त्याच्या आजी आजोबांकडे जाणार होता डहाणूला। आणि ते डहाणू कुठे आहे? डहाणू हे ठाणे जिल्ह्यात आहे आणि ते समुद्र किनारी आहे। मग विजय खूप आनंदात होता। विजय काय होता? खूप आनंदात होता, कारण आजी त्याला आदिवासी पाड्यात घेऊन जाणार होती आणि तो खूप विजय खूप आनंदी होता। कारण त्याच्या आनंदाचे कारण काय होते? तर त्याची आजी त्याला आदिवासी पाड्यात घेऊन जाणार होती, म्हणजे जिथे आदिवासी राहतात त्या ठिकाणी आजी त्याला घेऊन जाणार होती। विजयला चित्रकलेची खूप आवड होती आणि विजयला तुमच्यासारखी चित्रकलेची देखील खूप आवड होती। तो वारली चित्रकलेचा अभ्यास करत होता। आता हा चित्रकलेचा एक प्रकार आहे, तुम्हाला माहीत पण नाही, तुम्हाला आणखीन चित्रकलेचे बरेचसे प्रकारसुद्धा माहीत नाही। चित्र कोणकोणत्या प्रकाराचे असतात, त्याला नावे काय आहेत हे तुम्हाला आणखीन माहीत नाही। ते माहिती करून घ्यायचं असेल तर सुंदर चित्र काढायचे आहेत तुम्हीसुद्धा, तुम्हाला त्यातून ज्ञान मिळेल। मग विजय का आनंदी होता? कारण बरोबर आहे,
त्याची आजी त्याला कोठे घेऊन जाणार होती? आदिवासी पाड्यात. आणि विजय कशाचा अभ्यास करत होता? वारली चित्रकलेचा अभ्यास करत होता, हो की नाही? मग आता पुढे पाहूया आपण. डहाणू आणि तलासरी या ठिकाणी आदिवासींची वारली चित्रकला हे वैशिष्ट्य आहे. डहाणू आणि तलासरी या ठिकाणच्या आदिवासींची, या ठिकाणचे जे आदिवासी आहेत, आदिवासी आहेत, त्यांचे वारली चित्रकला हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कोणाचे? डहाणू आणि तलासरीमधील आदिवास्यांचे वारली चित्रकला हे वैशिष्ट्य आहे. वारली चित्रकला हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, डहाणू आणि तलासरी आदिवास्यांचे. मग आता आपण पुढे पाहूया. वारली चित्रकलेत फक्त नैसर्गिक रंग वापरला जातो. आता वारली चित्रकलेत कसले रंग वापरले जातात? नैसर्गिक म्हणजे नॅचरल, आपल्यासारखे केमिकलयुक्त केलेले नाही किंवा ते आपल्यासारखे तयार केलेले नाहीत, तर कसले रंग वापरले जातात? नैसर्गिक रंग वापरले जातात. आता तो तयार करण्यासाठी, आता ते नैसर्गिक कलर तयार करण्यासाठी काय काय वापरतात बघा. तो तयार करण्यासाठी ते तांदळाचे पीठ, तांदूळ माहीत आहेत आपले, त्याचे पीठ, जंगलातील विविध रंगातील पाने, फुले, झाडांची साल असते ना, व माती यांचा उपयोग करतात. आणि वारली चित्रातून आजूबाजूच्या परिसरातील पशु, पक्षी, वृक्षवेली, जंगल, मानव, झोपडी, नृत्य, भात शेती असे विषय दिसतात. मग वारली चित्रकलेत कुठल्या रंगांचा वापर केला जातो? फक्त नैसर्गिक रंगांचा. आणि ते तयार कशापासून करतात? तांदळाचे पीठ, जंगलातील विविध रंगातील पाने, फुले, झाडांची साल व माती यांचा उपयोग करतात. तुम्ही कधी तांदळाचे पीठ वापरले आहे कलरिंगसाठी? नाही. पाने फुले वापरले आहेत, आता त्याला जंगलात जायची गरज नाही, आपल्या घरात पण बहुतसे झाडे असतात, त्यातील कधी तुम्ही पाने फुले झाडांची साल वापरली आहे? नाही. माती याचा पण तुम्ही कधी उपयोग केला आहे? नाही. मैदानात माती आहे आपल्या, लाल कलरची माती असते, काळ्या कलरची माती असते, मातीमध्ये सुद्धा वेगवेगळे कलर्स असतात, हे कधी तुम्ही पाहिले आहे? नाही पाहिलं. वाळूसुद्धा वापरता येते, तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला वापरता येतं, तर वेगवेगळ्या रांगोळी असतात आपल्या घरात, रांगोळी वापरता येते. वाळूपासूनसुद्धा आपल्याला पेंटिंग तयार करता येते, हो की नाही? वेगवेगळ्या डाळी धान्य वापरूनसुद्धा तुम्ही चित्राला व्यवस्थित रंग देऊ शकता. चित्र काढल्यानंतर ते त्याच्यावरती चिटकवल्यानंतर वगैरे टाकल्यानंतर मस्त कलर बसतो. असे वेगवेगळ्या एक कलाकाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा वापर करून तुमचं चित्र आणखीन सुंदर बनवू शकता, हो की नाही? आणि मग तुम्ही पाहिलं वारली चित्रकलेत नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा. आणि ते वापरायचे कुठले ते करण्यासाठी ते काय वापरायचे? तांदळाचे पीठ, जंगलातील विविध रंगातील पाने, फुले, झाडांचे साल, माती यांचा उपयोग करायचे. आणि वारली चित्रात नेमकं काय, कुठले विषय दिसतात हेही तुम्हाला प्रश्न विचारला तर सांगता आलं पाहिजे. वारली चित्रातून तुम्हाला कोणते विषय दिसतात? तर वारली चित्रातून आजूबाजूच्या परिसरातील पशु, पक्षी, वृक्ष, वेली, जंगल, मानव, झोपडी, नृत्य आणि भात शेती असे विषय दिसतात, हो की नाही? मग वारली चित्रकलेत इत्यादी विषय दिसतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजेत. आणि यातील ह्या प्रत्येक चित्राची कुठले चित्र दिसतात हे याची नावेसुद्धा सांगता आली पाहिजेत, हो की नाही? मग आता पुढे पाहूया.
विजयला या सर्व गोष्टी माहीत होत्या. विजयला हा सर्व गोष्टी माहीत होत्या कारण चित्रकला हा त्याच्या आवडीचा विषय होता आणि वारली चित्रकलेचा तो अभ्यास पण करत होता. हो की नाही? कारण हे त्याला माहीत होतं. का बरं माहीत होतं? कारण त्याला चित्रकला, मुळात त्याला चित्रकला ही खूप आवडायची आणि तो त्याच्यासोबत वारली चित्रकलेचा अभ्यास पण करत होता. हो ना? पण त्याने प्रत्यक्ष ते पाहिले नव्हते, फक्त अभ्यासले होते. आणि त्याने ते प्रत्यक्ष बघितले नव्हते, फक्त अभ्यासले होते. माझंही तसंच आहे. मीही प्रत्यक्ष आणखीन पाहिले नाहीत, फक्त मला थोडीफार माहिती आहे, बाकी नाही. पण चित्रकला हा विषय आवडीचा आहे. विजयला चित्रकला विषय आवडीचा होता आणि शिवाय तो वारली चित्रकलेचा अभ्यास पण करत होता. हो की नाही? त्यामुळे विजय खूप उत्सुक होता. त्यामुळे विजय खूप उत्सुक होता, आनंदी होता, उत्साही होता. त्याने स्वतः, तर पेज नंबर 32, पान नंबर 32 ओपन करायचे आहे. सगळे चित्रकलेचे साहित्यसुद्धा बॅगेत भरले होते आणि त्याने स्वतः काय केले होते, सर्व चित्रकलेचे साहित्यसुद्धा बॅगेत भरले होते. आता बघा, हा विजय आजीकडे निघाला आहे. मग आजीकडे निघाल्यानंतर आपण काय करतो, फक्त बॅट आणि बॉल घेतो आणि निघतो. हो की नाही? आणि तिथे जाऊन उधळ्या घालतो, खेळतो. हो ना? दंगा मस्ती, ड्रॉइंग वगैरे शक्यतो तर नाहीच. घरात बसून मैदानी खेळ तर नाहीच खेळत आणि ड्रॉइंग तर बिलकुलच नाही करत आणि अभ्यास तर खूप दूरची गोष्ट आजी आजोबांकडे गेल्यानंतर. हो की नाही? पण विजयने स्वतःची बॅग भरली आणि त्या बॅगमध्ये सगळे चित्रकलेचे साहित्यसुद्धा त्याने बॅगेत भरले होते. का? तर त्याला त्याचे आवड होती. कुठली ना कुठली कला ही प्रत्येकाला, एक तरी कला नक्कीच अवगत झाली पाहिजे. मग विजयने चित्रकलेचे साहित्य बॅगेत भरले आणि विजयची बॅग कधीच भरून तयार होती कारण तो त्याच्या आवडीच्या ठिकाणी आवडीच्या विषयासंदर्भात माहिती मिळणार होती कारण त्याला त्याची आजी तिथे घेऊन जाणार होती. त्यामुळे तो खूप आनंदी होता. त्यामुळे तो सर्वांच्या आधी बॅग भरून तयार होता. तो फक्त आईबाबांची वाट पाहत होता आणि यावेळी तो आईबाबांची वाट पाहत होता की आईबाबा केव्हा तयार होतात. आता इथे काही शब्द अर्थ दिलेले आहेत, ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आणि यातील जोडशब्द वगैरे लिहून 10 ओळी शुद्धलेखनसुद्धा लिहायचे आहे. तर याच्या लेखिका आहेत सौ आसावरी हंसाटे. तर हे पहा, इथे त्यांनी दाखवलेले चित्रकला दिसते का तुम्हाला? एक झोपडी वगैरे. इथे हा विजय, तो त्याचे सगळं साहित्य घेऊन आलेला आहे. इथे चित्र वगैरे तुम्हाला दिसत आहेत ना, बघा. तर मग तुम्ही पाहूया आपण हे चित्र जसं आहे तसं कोण काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि कलरिंग देते पाहूया. आणि आपल्या ड्रॉइंग बुकचा वापर करा हे चित्र काढण्यासाठी. हे समोर पाहून जसंच तसं काढण्याचा प्रयत्न करा. थोडंसं चुकेल पण नंतर तुम्हाला येऊन जाईल आणि तुमची चित्रकलेची पण प्रॅक्टिस होईल. हो की नाही? आणि चित्रकलेच्या नोटबुकचा पण वापर होऊन जाईल आणि त्यात सुंदर असे चित्र काढायचे आहे. तर मग तुम्हाला माझा अनुभव हा पाठ आवडला. हो ना? वाचवे आनंदमधील माझा अनुभव हा पाठ तुम्हाला आवडला. मग काय करायचे आहे? यातील शब्द लिहून काढायचे आहेत, पाठ करायचे आहेत, जोड शब्द पण लिहून काढायचे आहेत आणि 10 ओळी शुद्धलेखन पुस्तकातील 10 ओळी शुद्धलेखन करायचे आहे आणि त्यासोबत एक सुंदर असे हे चित्र ड्रॉइंग बुकमध्ये काढायचे आहे आणि मस्त कलरिंग करायचं आहे. आणि कलरिंग करत असताना थोडंसं वेगळं काहीतरी वापरता येते का? बघा, आता इथे झोपडीला तुम्ही लाल माती वापरू शकता. इथे जे खाली दिलं आहे त्याला तुम्ही व्हाईट कलरची रांगोळी वापरू शकता, इथे दिलेलं आहे. है की नाही? इथे पण तुम्ही वेगळं शेल्टला पण व्हाईट कलरची रांगोळी वापरू शकता. फेविकॉल वगैरे टाकून तुम्ही त्याच्यावरती रांगोळी सोडू शकता. बघूया कोण काय वेगळं करते ते पाहूया. आणि काढल्यानंतर तुम्ही तुमच्या
क्लासच्या ग्रुपवरती पाठवायचे आहे. तर मग तेवढंच तुमचा एन्जॉय पण होऊन जाईल आणि काहीतरी वेगळं काम करायला मिळेल, हो की नाही. आणि तुम्हालाही चित्रकला आवडते, ओके. तर मग तुम्हाला माझा अनुभव हा पाठ समजला, ठीक आहे. तर मग आता आपण परत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपली भेट पुढील व्हिडिओमध्ये पुढील अभ्यासक्रमासहित, ओके, थँक्यू.